एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आणि इकडे आहे अकिरा बेबी। बघ बघ कॅमेराकडे बघ, अकिरा बेबी आहे इकडे एक शेंडी घालून। गुड गर्ल, हाय। अच्छा, हाय फाईव्ह, हाय फाईव्ह, हाय फाईव्ह, हाय फाईव्ह। ओके, तर आत्ता वाजतात संध्याकाळचे 7 आणि जस्ट मी फ्रेश झालेली आहे। अभिषेक नाही आहे घरी, नको नको असं करू। अभिषेक घरी नाही आहे, मी आणि अकिरा आम्ही दोघीच आहे, टी व्ही बघतोय आम्ही। ॲक्च्युली माझा नवीन टी व्ही आलेला आहे, बट तो डेमोसाठी जो त्यांचा जो माणूस आहे तो 2 दिवसांनी येणार आहे। सो आत्ता तरी मी टी व्ही असाच ठेवलेला आहे खाली आणि चालू आहे टी व्ही ॲक्च्युली। सो वाईजचा टी व्ही घेतलेला आहे मी। वाईज कंपनी कोणती तर ती कंपनी नाही कंपनी वाईज कंपनी कोणती तर ती आहे विजय सेल्सवाल्यांची, त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे। तर जिकडे विजय सेल्स आहे तिकडे वाईज कंपनीचा एल ई डी जो आहे तो मिळेल। स्मार्ट टी व्ही घेतलेला आहे आम्ही आणि छान आहे, मस्त आहे एकदम। त्यामध्ये सगळं लागतं, यूट्यूब, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, वूट आणि काय, हॉटस्टार, Z5, सगळं जे पण आहे ते सगळं लागतं। आणि फोन कनेक्ट होतो, आपला पूर्ण फोन त्यामध्ये ओपन होतो। सो टी व्ही जो आहे तो खूप छान आहे, मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळात दाखवते। आणि अकिरानं माझी रिंग काढली, कुठे गेली? नको बघू, नाही निघाली, काढली नाही, मला वाटलं काढली की काय। ओके, अकिराने तिचा बो काढून टाकला आहे। आणि का बो काढून टाकल्यावर नेहमी अशी बो काढून टाकते आणि असे तिचे केस जे उभे राहतात, हा ना बाबू? नाही तर माझे पण केस व्यवस्थित सेट नाही झालेत म्हणजे मी धुतले नाही आहेत। मी केव्हा धुतले होते? मी सोमवारी धुतले, त्यानंतर मला परत आजारी पडल्यासारखं झालं, परत डॉक्टरकडे जावं लागलं। सो मी त्यानंतर धुतलेच नाहीत, बट आता उद्या धुवेन, कारण खूप घाण झालेत आणि बिलकुल चांगले नाही दिसत आहेत। मी एक काम करते, असे तर बिलकुल चांगले दिसत नाहीत, ब्लॉगमध्ये थोडे चांगले दिसले पाहिजेत। सो मी परवा लावला होता तसा बेल्ट लावते आणि त्यानंतर आपण बोलूया। आणि इकडे आलेलं आहे हे पार्सल, त्यामध्ये आहे किनोवा, अभिषेकचं जे आहे ते डाएटसाठी तो खात होते। आणखी काय, माझ्या डायनिंग टेबलवर हे आहे, त्याच्यामध्ये मी फ्रूट ठेवते, सध्या नाही आहेत। देन इकडे हे ड्रायफ्रूट्स आहेत, मला स्वतःला असं समोर दिसावं लागतं तरच खाल्लं जातं। जर डब्यामध्ये एकदा गेलं तर ते गेलं, ए बघू तोंडातून खाल्लं ते, तोंडातून। किराने हे कांद्याचं टरफल तोंडात घातलं होतं। तर ड्रायफ्रूट्स असे वरती ठेवा, म्हणजे काही कुठलीही खाण्याची गोष्ट वरती ठेवावी लागते तेव्हाच खाल्लं जातं। अभिषेकचं पण सेम आहे, ते आहे। त्यानंतर इकडे मेथकूड लोणचं आहे आणि हे जे मी डीमार्टमध्ये घेतलं होतं त्यामध्ये मी ठेवलं, इकडे लोणचं आहे, मीठ आहे, तूप आहे, असं सगळे। आणि इकडे माझा फोन, घराची चावी, माझ्या गोळ्या आणि खाली इकडे आहे हा अंड्याचा ट्रे जो दुसरीकडे कुठेच ॲडजस्ट होत नाही, सो मी इकडे ठेवला आहे। आणि त्याच्या पण खाली इकडे कोण आहे? अकिरा बेबी, बाबूश। आणि मी तुम्हाला काल बोलले ना की वरची लाईट गेली आहे, तर त्यामुळं ए बाबू थांब। आय थिंक हे मगासपेक्षा बेटर दिसत असेल, कारण त्यामध्ये खूपच चिपू केस दिसत होते, आता थोडेसे बरे वाटतात असं मला पण वाटलं। आणि आणखी एक गोष्ट, मला माझ्या एका सबस्क्रायबरनी आजच विचारलं होतं की काचेची ग्लासची जी शेगडी असते ती कशी वापरायची किंवा काय, हे सगळं सांगा, कारण त्यांना घ्यायचं आहे। सो मी आता गॅस जवळचं आणि मला एकदम आठवलं, सो मी ते सांगते तुम्हाला, मी माझी शेगडी दाखवते आणि त्यांना सांगते। सो ही आहे माझी शेगडी, आत्ता त्याच्यावरती मी ठेवलेलं आहे दूध आणि इकडे अखेराच्या बॉटल्स ठरलायच्या होतात। 3 आहे बर्नर त्याला, 1, 2, 3, हे दोन्ही जे आहेत ते फास्ट आहेत आणि तो थोडा छोटा आहे। माझी जी कंपनी आहे ती आहे सूर्य किरण आणि याच्यासाठी मी माझी जुनी शेगडी दिली आणि मला वरती 6,000 रुपये द्यावे लागले। आणि याला मला 1 वर्षाची कंपनीकडून वॉरंटी आहे आणि 3 वर्षाची 700 देऊन आम्ही एक्सटेंडेड वॉरंटी घेतलेली आहे। सो ही आहे माझी शेगडी।
आहे तर यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतात. आत्ता नवीन रेड कलर आहे जो माझ्या मम्मीकडे आहे आणि ब्लॅक आहे आणि मला वाटते प्रेस्टिजमध्ये येलो पण आहे. म्हणजे ग्लासचं मी सांगते, कोणत्याही स्पेसिफिक कंपनीचं नाही सांगत आहे. आणि आता फुलं वगैरे पण असणारी आहेत, फ्लॉवर असतात ते काही मला आवडलं नाही. आणखी एक होती त्याच्यावर मिकी माऊस वगैरे होतं बट ते पण मला आवडलं नाही, मला ब्लॅकच घ्यायची होती. आणि तर याच्यावरती वापरायला आपले जसं साधा जो असते साधी जी शेगडी असते तसंच वापरायचं आहे. फक्त त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. याच्यावरती जेव्हा दूध वगैरे उठू जातं किंवा ते गरम असतं, ही ग्लास गरम होते त्यावेळेला ते पुसायचं नाही, पाणी टाकायचं नाही त्यावर, जस्ट पुसून घ्यायचं. पाणी टाकलं तर ती तडकण्याची शक्यता असते असं त्यांनी मला सांगितलं. सो ती थोडीशी मी काळजी घेते आहे कारण काच फुटली तर उगाच परत ते सगळं नाटक नको. आणि वापरायला छान आहे, दिसायला तर प्रश्नच नाही. सो तुम्हाला जर, मी तुला बोलते, तुला जर घ्यायची असेल तर डेफिनेटली घे. अगदी म्हणजे टफ आहे त्या माणसाने माहिती आहे जिथे मी घेतलं त्यांनी, याचाच बर्नर असं जोरात मारला त्याच्यावरती काचेवरती आणि काचेची वॉरंटी देतात ते. जिथे तू घेशील तिकडे जर तुला एक्सटेंडेड वॉरंटी म्हणजे कंपनीनी जी दिली आहे त्यापेक्षा तू पैसे देऊन आणि 3 वर्षाची वॉरंटी घेऊ शकते, ती जर मिळत असेल तर ती घे. जनरली काही प्रॉब्लेम येत नाही शेगडीला, मला नाही आला, मी जस्ट आत्ता वापरायला सुरू केलं. बट माझ्या मम्मीकडे खूप वर्षापासून आहे, तिला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि दिसतं सुंदर आहे, मस्त छान आहे. सो तू घेऊ शकते. आणि काही शंका असतील तर विचार, डायरेक्ट प्रश्न विचार, मी तुला त्याचे उत्तर देईन. सो गाईज, आता जाऊया मेन मुद्द्याकडे. आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझं डिनर रुटीन. थोडंसं लवकर स्टार्ट करते कारण मला अभिषेकचा कॉल आला होता आणि त्याला खूप भूक लागली आहे. सो मी आत्ता सुरुवात करते, 7:30 होत आहेत जस्ट आणि मी डिनरला सुरुवात करते. तर मी आज बनवायचं ठरवलेलं आहे अभिषेकचं किनोवा भात, पांढरा भात, वांग्याचं भाजी, वांग्याची भाजी, कारण अभिषेक सध्या भाजी खातो आहे सो वांग्याची भाजी. आणि माझ्यासाठी आज मी बनवणार आहे दाल खिचडी. तर चला आपण सुरुवात करूया. स्वयंपाक स्टार्ट करायच्या आधी मी कट्टा पुसून घेते, असंही क्लीनच असतो बट तरीही दिवसभर त्यानंतर म्हणजे सकाळी पुसल्यानंतर त्यावर काही नसतं काम केलं, सो थोडीशी धूळ वगैरे आलेली असते. सो मी कट्टा सगळा पुसून घेते, रोजचं माझं काम असतं हे. वांग्याची भाजी बनवते आहे मी, त्याच्यासाठी 2 वांगी घेतलेली आहेत कारण अभिषेकच फक्त वांगं खातो, मी मसाला खाते फक्त. हा जो मी आठवड्याचा मसाला बनवला आहे तो घेतलेला आहे आणि कोथिंबीर, बस एवढ्याच वस्तू वापरून मी मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे. ऑलिव ऑइल यूज करते आहे कारण अभिषेक जेव्हा भाज्या खातो त्यावेळी मी ऑलिव ऑइलच यूज करते त्याच्या डाएटसाठी. त्यानंतर इकडे मी सगळा मसाला घालते, मसाला आणि मोहरी, हळद, हिंग, जिरे हे सगळं घातलं आणि जो आठवड्याचा मसाला आहे तो मी यामध्ये घातलेला आहे आणि तो चांगला भाजून घेते आहे मी आत्ता. तो भाजलेला लक्षात येतो आपल्याला, त्याचा वास येतो आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये आता थोडंसं भाजून मीठ टाकेन आणि कांदा वगैरे काही टाकायची गरज नाही पडत कारण आपण ऑलरेडी हे केलेलं असतं मसाल्यामध्ये, कांदा वगैरे घातलेला असतो. तर मी आता मीठ टाकलं आहे यामध्ये
आणि आता चटणी टाकते आहे मी, कांदा लसूण चटणी. जर तुम्ही चटणी यूज करत नसाल तर लाल तिखट असतं ते तुम्ही यूज करू शकता. आणि त्यामध्ये मी वांगी टाकते आहे. ही वांगी, या वांग्यांमध्ये पण मी काप करून तो मसाला भरलेला आहे. आणि गरम पाणी टाकलं आहे मी, कारण वांगी व्यवस्थित शिजतात, डाळत नाहीत. आणि वरून कोथिंबीर टाकली आहे. कुकरला होताना माझ्या लक्षात आलं की भात आहे सकाळचा जो अकिरासाठी आणि माझ्यासाठी सफिशियंट आहे. सो मी तो दाल खिचडीचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल केला, कारण मग तो भात वाया जाईल. सो मी इकडे कुकर लावते आहे आणि दाल खिचडी कॅन्सल करते आहे. इकडे मी चपाती बनवते, एकच चपाती असते माझ्यापुरती. सो चपाती म्हणते मी, चपात्या म्हणत नाही आहे. आणि कणिक मी मळलेली होती, मला एकदा कणिक मळली की दोन दिवस सकाळ संध्याकाळ मला पुरते. सो आता कणिक वगैरे मळायची नाही आहे, तर मी चपाती करते आहे. आणि सोबतच माझी मानशी आहे, कारण तुम्हाला कदाचित मोबाईल दिसत नसेल, मी मम्मीशी बोलते आहे फोनवर. आणि मम्मी सगळं पुराचं वगैरे तिथले अपडेट्स मला देते आहे. आणि मी चपाती करते आहे मम्मीशी बोलत बोलत. अभिषेकनी मला सांगितलं तो उशिरा नाही म्हणजे खाऊन येतो आहे, खूपच भूक लागली आहे. सो मी परत हाफ फ्राय जे ते लास्टला करते आहे. तर इकडे मी त्याच्यासाठी त्याच्या डाएट असतं आणि डाएटनुसारच त्याला द्यावं लागतं. सो 5 अंड्यांचं हाफ फ्राय करावं लागतं, तिकडे मी तेच करते. आणि मी ते सगळं पहिल्यांदा एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्यानंतर सगळं मी पॅनमध्ये टाकते, जेणेकरून ते व्यवस्थित होईल. आधी मी त्यातले जे येलो जे ते बाजूला काढून ठेवायचे, पण आता मी सगळं टाकते त्यामध्ये आणि ते येलो आहेत असे राहतात ते अभिषेक चम्मचनी काढतो आणि त्यानंतर खातो. कारण ज्यावेळी तुम्ही डाएट करत असता त्यावेळी फक्त एग व्हाईट खायचं असतं. सो हे सगळं सिंपल आहे माझ्यासाठी. मी कधीही वांगं खात नाही, मी फक्त वांग्याचा मसाला खाते. आणि ज्यावेळी मी वांग्याचा मसाला खाते त्यावेळी मला दही कांदा खायला खूप आवडतो. मी इकडे त्यासाठी कांदा चिरते आणि मग तो दही कांदा बनवून मी फ्रीजमध्ये ठेवेन आणि त्यानंतर थंड कांदा खाईन, मला खूप आवडतं. आणि इकडे साईडला हाफ फ्राय जे आहे ते मी करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये, आणि ते येलो तुम्हाला दिसत असेल तिथं, ते अभिषेक वरच्यावर काढतो आणि खातो. हे जे आहे ना ते अभिषेकला म्हणजे फक्त त्यामध्ये मीठ घालायचं, मसाला वगैरे काही नाही. सो असलं प्लेन जेवण तो जेवतो आहे, बट माझी त्यामुळं मजा आहे, मला काही जास्त झंझट नाही आहे स्वयंपाकाची, फटाफट होऊन जातं माझं सगळं. माझं छोटंसं डिनर रुटीन, कारण आम्ही दोघंच राहतो तर जास्त काही बनवावं लागत नाही, एक चपाती सफिशियंट आहे, कारण अभिषेक चपाती वगैरे काही खात नाही. सो असंच असतं माझं, फटाफट आवडतं. अकिरामुळे थोडा वेळ होतो, बट अकिरा झोपली वगैरे असेल तर हार्डली 15-20 मिनटात माझा सगळा स्वयंपाक होतो. आणि हां, मी दाल खिचडी करणार होते, पण मला मी विसरले होते की सकाळचा भात आहे ते. सकाळचा भात आहे तर मी विचार केला की उगाच तो वाया जाईल, कारण नको उगाच वाया घालवायला, कारण मी सकाळचं संध्याकाळी खाते पण रात्रीचं दुसऱ्या दिवशी सकाळी खात नाही. सो ते टाकून द्यावं लागलं असतं, म्हणून दाल खिचडी कॅन्सल केली. अकिरा तिच्या आत्यासोबत खेळती आहे, एवढ्या मोठ्याने ओरडून काय चाललं आहे माहिती नाही. आणि तर चला आता मी, अभिषेकचा पण मला फोन आला की तो त्याला वेळ होतो ट्रॅफिकमध्ये अडकला आणि भूक लागली आहे, पण काहीतरी इकडेच खातो. आणि त्यामुळे मी थोडं स्लो स्लो केलं सगळं अकिराशी खेळत खेळत. तर मला वाटते आता इथे या ब्लॉगचं मी एंड करते, कारण स्पेशल असं डिनर रुटीनच मला सिम्पल डिनर रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, ज्याने केलं आहे. तर आता मी ब्लॉगचा एंड करते आणि तुम्ही ब्लॉगचा एंड करते आणि पुन्हा भेटेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव यू.